नमस्कार, सुजान संगोपन मध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण लहान मुलांची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी, लहान मुलांना उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासांवरती उपाय, बाळाचा आहार कसा असावा, आहारात कोणकोणते पदार्थ आवर्जून द्यावे याबद्दल माहिती पाहत आहोत। आज आपण लहान मुलांच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स पाहणार आहोत। मी माझ्या मुलाला उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढू नये म्हणून काय काय काळजी घेते, कोणकोणते उपाय करते याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायला विसरू नका। तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ नवनवीन पॅरेंट्ससोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलं आहे, बाळाला कपडे अगदी फिकट रंगाचे, सुती, पातळ आणि शरीराला हवा लागेल असे वापरा, म्हणजे बाळाला कुठल्याही प्रकारे शरीरात उष्णता वाढणार नाही आणि घामही येईल, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी राहते। त्यानंतर बाळाला खेळताना, झोपताना किंवा दिवसभर फॅन, कूलर, एसी च्या हवेमध्ये ठेवा किंवा घराचे खिडक्या, दरवाजे उघडे ठेवून व्यवस्थित हवा लागेल अशा ठिकाणी बाळाला झोपवा किंवा दिवसभर ठेवा। तसेच बाळाला पांघरून खूप घट्ट न घालता अगदी पातळ ठेवा किंवा बाळाच्या छातीवरती थोडासा काहीतरी कपडा ठेवला तरी बाळ व्यवस्थित झोपला आणि दचकणार नाही। 6 महिन्यापेक्षा मोठ्या मुलांच्या आहारामध्ये भरपूर रसयुक्त फळे, उन्हाळ्यात मिळणारी जे मेलन्स असतात जसे की टरबूज, खरबूज, कलिंगड असे ठेवा, नारळ पाणी द्या, नारळाचं दूध द्या, भरपूर प्रमाणात पाणी बाळाच्या आहारामध्ये ठेवा। तसेच वेगवेगळे ज्युसेस करूनही तुम्ही बाळाला देऊ शकता। बाळाच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य असेल तर नक्कीच शरीरातील उष्णता कमी होते। लहान मुलांना देता येतील असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आपण घरी कसे तयार करू शकतो याबद्दलचाही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता। हे झालं 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला। 6 महिन्यापेक्षा जर बाळ लहान असेल तर बाळाला प्रत्येक 2 तासानंतर किंवा बाळाला तहान असेल त्यावेळी ब्रिस्ट मिल्क द्या, म्हणजे त्यामुळेही बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहते आणि बाळाच्या शरीरातील उष्णता वाढत नाही। बाळाला भरपूर वेळ पाण्यामध्ये खेळू द्या किंवा आंघोळ घाला किंवा 2 ते 3 वेळा दिवसातून अंग पुसा, परंतु बाळ पाण्यात खेळत असताना पाणी जास्ती थंड नसावं, सामान्य तापमानाचं पाणी घ्या अंग पुसण्यासाठी आणि बाळाला आंघोळ घालण्यासाठी। त्यानंतर हा माझ्या आजीचा उपाय आहे, तुम्ही घराच्या गॅलरीमध्ये किंवा अंगणात किंवा टेरेसवरती सकाळी एक पाण्याची बकेट भरून ठेवा। हे पाणी दिवसभर सूर्यप्रकाशामध्ये व्यवस्थित गरम होतं आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुम्ही बाळाला या पाण्याने आंघोळ घाला, त्यामुळे बाळाला घामोळे किंवा शरीरातील उष्णता वाढत नाही। बाळाच्या आहारात 6 महिन्यापेक्षा मोठं बाळ असेल तर दही, काकडी, त्यानंतर जिरे असे पदार्थ आवर्जून ठेवा। बाळाला दररोज केळी, आंबा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना हे देखील पदार्थ आपण नियमित आहारात देऊ शकता। बाळाच्या आहारात भरपूर प्रमाणात ज्युसेस ठेवा। उन्हाळ्यात मिळणारी सगळी फळं बाळाला आवर्जून द्या, त्या फळांमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण असतं, त्यामुळे बाळाला असे त्रास होत नाहीत। तसेच 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात द्या, त्यामुळेही शरीरातील उष्णता कमी राहायला मदत होते। लहान मुलांच्या आहारामध्ये जास्ती मसाले, तेलकट पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, नॉनव्हेज देणं टाळा। हे पदार्थ शरीरातील उष्णता भरपूर प्रमाणात वाढवतात। हे पदार्थ जर आहारात कमी प्रमाणात असतील तर नक्कीच बाळाला उष्णतेचा त्रास होणार नाही। जर बाळाला नॉनव्हेज द्यायचंच असेल तर अगदी कमी प्रमाणात आणि दिवसभरात वातावरणातील उष्णता वाढण्यापूर्वी, म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये अंडे किंवा ताजे बनवलेले मासे तुम्ही देऊ शकता। लहान मुलाची जर अशा प्रकारे काळजी घेतली, बाळाचे कपडे व्यवस्थित ठेवले, बाळाला दिवसभर हवा व्यवस्थित लागेल शरीराला अशा पद्धतीत बाळाला ठेवलं, बाळाचा आहार व्यवस्थित ठेवला, ब्रिस्ट मिल्क बाळाला वेळोवेळी दिलं, लहान मुलांना पाण्यामध्ये व्यवस्थित खेळू दिलं, आहार नियंत्रित ठेवला, आहारातील वर्ज्य पदार्थ जर तुम्ही दिले नाहीत तर नक्कीच बाळाच्या शरीरातील उष्णता खूप कमी होते आणि बाळाला उन्हाळ्यात येणारे घामोळे किंवा हीट रॅशेस, हीट स्ट्रोक्स किंवा शरीरातील उष्णता प्रचंड वाढणे असे कोणतेही त्रास होत नाहीत। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांचे खेळ कसे असावे, बाळाच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी याबद्दल आपण बरेचसे उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहू शकता। त्यामुळे चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्यू।